चार कंपन्या ज्या त्यांनी डायव्हर्समध्ये दाखवल्या त्याबरोबर त्याच कंपन्या त्या चार कंपन्या त्या 13 डिसेंबरच्या प्रेस नोटमध्ये 33,170 कोटी एवढ्या मोठ्या जो काही हा आकडा आहे हा तुम्हाला ह्या 1,37,000 कोटीमधून काढायलाच लागेल. MOUs आहेत जे महाराष्ट्रात साईन केले होते किंवा इथे अप्रूव्ह केलेले एकदा घोषित केलेले परत जाऊन तुम्ही तिथे घोषणा केली. तसं मी पुन्हा एकदा चॅलेंज करतोय मुख्यमंत्र्यांना जे घटना बाहेर की चला आमने सामने बसूया प्रेस समोर बसूया आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही त्या 28-29 तासामध्ये डायव्हर्सनं नक्की काय असं केलं. पण ज्या कंपन्यांबरोबर ह्यांनी MOU केलेले आहेत काय सांगितलं होतं आपल्याला आधी की साधारणपणे 1,37,666 कोटी एवढे MOU झालेले आहेत बरोबर ना. एवढी इन्व्हेस्टमेंट होणार आहे प्रपोज न्यू इन्व्हेस्टमेंट एवढी आहे 1,37,666 करोड्स. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की डिसेंबर 13, 2022 जेव्हा कॅबिनेट सबकमिटीची बैठक झाली तेव्हा चार कंपन्या ज्या त्यांनी डायव्हर्समध्ये दाखवल्या त्याबरोबर त्याच कंपन्या त्या चार कंपन्या त्या 13 डिसेंबरच्या प्रेस नोटमध्ये म्हणजे कुठच्या कुठच्या कंपन्या आहेत त्या. न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही चंद्रपूरसाठी, निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्यासाठी, महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेड ही पुण्यासाठी आणि वरद फेरो अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड ही गडचिरोलीसाठी. कंपन्या चांगल्या असतील आक्षेप नाही पण साधारणपणे 33,170 कोटी एवढ्या मोठ्या जो काही हा आकडा आहे हा तुम्हाला ह्या 1,37,000 कोटीमधून काढायलाच लागेल. कारण ही धूळफेक आहे, हे खोटं बोलणं, ही लोकांची फसवणूक आहे. जे झालेली कामं आहेत जी तुम्ही इथे जाहीर केलेली कामं आहेत परत तिथेच जाऊन तुम्ही करताय. म्हणजे असं बघायला गेलं तर मग तुम्ही 10 वर्षाची जी पेंडिंग कामं असतील तिथे जाऊन सही केली की बघा मी डायव्हर्समध्ये काय नवीन आणलं, असं होत नाही ना. हे खोटं बोलणं आहे. हे तुम्ही काढलं तर साधारणपणे जी प्रपोज न्यू इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 1,04,496 कोटीची म्हणजे 33,170 कोटी याच्यातून तुम्ही काढायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही आता त्यांच्या जॉब्सचा आकडा बघितला, प्रपोज न्यू जॉब्स 1,01,389 जॉब्स त्यांनी प्रपोज केलेले आहेत, नवीन जॉब्स जे काही निर्माण होतील एम्प्लॉयमेंट फिगर्समध्ये. आता ह्या चार कंपन्या जर तुम्ही ह्याच्यातून काढल्या तर साधारणपणे 76,389 जॉब्स राहतात. त्याच्यातून मी जे वजा केले तुम्हाला दाखवतो, तुम्हाला कॅल्क्युलेशन पण देतो, माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहे पूर्ण. साधारणपणे 25,000 जॉब्स तुम्हाला कमी करायला लागतील, 76,000 जॉब्स राहतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे प्रपोज न्यू FDI आहे त्याच्यात 73,663 असं प्रपोज न्यू FDI 73,663 करोड्स त्याच्यातून आपण जर कमी केले तर 71,663 करोड्स राहतात. म्हणजे हे तुम्ही जे साईन केलेले MOUs आहेत जे महाराष्ट्रात साईन केले होते किंवा इथे अप्रूव्ह केलेले एकदा घोषित केलेले परत जाऊन तुम्ही तिथे घोषणा केली, मग पुढच्या महिन्यात तुम्ही परत इथे काहीतरी मेक इन महाराष्ट्र करा आणि परत हेच कंपन्यांना तुम्ही वर्क ऑर्डर द्याल, म्हणजे परत तुम्ही हेच दाखवणार का. बरं, ह्याच्यात पण एक कंपनी अशी आहे न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन जी साधारणपणे ह्याच्यात माझ्याकडे त्याची नोंद आहे 21 जानेवारी 2019 न्यू अर्थ टेक एनर्जी नावाची कंपनी होती, त्या कंपनीने नाव बदललं आता आणि झाली न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन. काम तेच, जादा तीच, डिरेक्टर तेच, असं होऊ शकतं का. म्हणजे त्यावेळी 2019 जी सही केलेली कंपनी होती त्याचं पुढे काय झालं. ह्या सगळ्या प्रश्नांवर मला वाटतं खूप महत्त्वाचे प्रश्न उद्भवतात. बरं, आता तुम्ही ज्या बाकीच्या पण ज्या कंपन्या बघितल्या तर हॅथवे बर्कशेअर हॅथवे कंपनी जी आहे त्याच्यासाठी काय काय लिहिलं आहे, रेझिडेन्शियल पार्क, कमर्शियल पार्क, स्मार्ट विलेज इन MMR करणार कुठे. जे ICP आहे एकदम थ्रिल्ड झाले आमचे उद्योगमंत्री की ICP बरोबर आम्ही करार केला आणि परत स्मार्ट काहीतरी करणार, पण करणार कुठे. त्यांना डिफेन्समध्ये पण जायचं आहे, IT पण जायचं आहे, सेमीकंडक्टर हब पण करायचं आहे, नॅनो टेक्नॉलॉजी पण करायचं आहे, सगळंच करायचं आहे. ग्रीनको बरोबर त्यांना संभाजीनगरमध्ये हायड्रोजन जनरेशन आणि सोलर जनरेशन करायचं आहे 2 मेगावॉटचं, ठीक आहे. पण तेवढं करण्यासाठी एम्प्लॉयमेंट किती गरजेचं आहे आणि दाखवले किती 6,500 असं हे म्हणजे काही ताळमेळच लागत नाही. जे त्यांनी एम्प्लॉयमेंट फिगर्स दाखवलेत, जे त्यांनी काम दाखवले किंवा सेक्टर्स दाखवलेत त्या सेक्टरचा एम्प्लॉयमेंटशी आणि ह्या कंपन्यांशी कुठेही ताळमेळ लागत नाही. आता एक ट्रायटन आहे, त्यांना व्हेकल एन्थुझियाससाठी वगैरे काहीतरी बनवायचं आहे, ठीक आहे तुम्ही बनवा पण लोकांना बनवू नका, एवढं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून
हे जे डॅवोसची ट्रिप होती, घाईघाईत घटनाबाहेर मुख्यमंत्री आले, दुसऱ्या दिवशी आम्हीच केलेली कामं, त्यांचं भूमिपूजनाने उद्घाटन केलं आणि स्वतःचे फोटोज लावलेले. माझं म्हणणं एवढंच आहे की जे मागच्या वेळी देखील आम्ही डॅवोसला गेलेलो तेव्हा आपल्याला आठवत असेल, सिनार्मास आणि इंडोरामा ह्या दोन कंपन्यांबरोबर आम्ही जो करार केलेला तोच करार ह्यांनी परत एकदा केला आणि घोषित केलं की आम्ही हे हँडल. आत्ताचं जर बघितलं आपण तर 4 दिवसात 40 कोटी खर्च केला, साधारणपणे 20-25 तास इथे थांबले असतील, त्याच्यातून हे जरी 28 तास काम करत असतील 25 तासातून, तरी साधारणपणे तिकडची लोकं बिझनेस वर्किंग आज किती असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या त्यांनी कंपन्या सांगितल्या आहेत त्या खरोखर तेवढ्या चांगल्या कंपन्या आहेत का, कुठच्या कंपन्या, त्यांचे बॅकग्राऊंड काय, कुठच्या सेक्टरमध्ये जाणार, काही कॉन्क्रीट न दाखवता ह्यांनी असे करार केलेले आहेत. म्हणजे जर सुट्टीच घ्यायची होती, कारण तुम्ही बघा हे सगळं होत असताना उद्योगमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांसोबत सोडून एक दोन मला वाटतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या ट्विटचं, म्हणजे तिथे जाऊन इकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं आहे, पण त्या 10 दिवस मला वाटतं ते जर्मिनल होते आणि मग डॅवोसला गेले, 7-8 दिवसाचा त्यांचा दौरा झाला, पण इतर काय त्यांनी दाखवलं, काही दाखवलेलं नाही. हे असं महाराष्ट्राची फसवणूक कधीपर्यंत होत राहणार हा माझा थेट सवाल. आणि म्हणून जसं मी रस्त्यांवर सांगितलं, जसं मी वेदांत फॉक्सकॉनवर सांगितलेलं, तसं मी पुन्हा एकदा चॅलेंज करतोय मुख्यमंत्र्यांना जे घटना बाहेर, की चला आमने सामने बसूया, प्रेस समोर बसूया आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही त्या 28-29 तासामध्ये डॅवोसने नक्की काय असं केलं ज्याच्यावर तुम्हाला 40 कोटी खर्च करायला लागला आणि महाराष्ट्रासाठी आपण काय कमवलं. कारण हे आकडे ते खरे आकडे आहेत, अजून आकडे येणार आहेत, अजून काही माहिती आहे, पण ती जसं जसं वेळ गरजेप्रमाणे आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.